महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी, नूतनीकरण आणि विविध योजनांचे बांधकाम कामगारांचे अर्ज प्रस्ताव ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दाखल करण्याच्या पद्धतीला ऑनलाईन प्रक्रियेस रद्द करण्यासाठी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी, नूतनीकरण आणि विविध योजनांचे बांधकाम कामगारांचे अर्ज प्रस्ताव ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दाखल करण्याच्या पद्धतीला ऑनलाईन प्रक्रियेस रद्द करण्याबाबत यावी अशी मागणी विभागीय कार्यालयासमोर केली आहे. कामगारांनी अशा मागण्या केल्या आहेत की बांधकाम कामगारांची कामगार म्हणून होणारी ऑनलाईन नोंदणी ही जाचक अटी असल्यामुळे तात्काळ रद्द करावी आणि प्रत्येक कामगारास अर्ज भरून कार्यालयात देण्याचे आदेशित करावे. बांधकाम कामगाराच्या पाल्यास शिशुवृत्तीसाठी राशन कार्डची सक्ती करण्यात येऊ नये. कामगार पाल्याच्या शिशुवृत्तीसाठी प्रथम दोन पाल्यांची अट रद्द करावी. औरंगाबाद विभागातील कार्यालयास कामगार उपायुक्ताची पूर्णवेळ नेमणूक करण्यात यावी. कामगारांच्या हितजोपासणीसाठी तातडीने विविध विकास योजनांची प्रभावी सक्षम अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्र महासंघाचा सचिव, क्रांतिज्योत कामगार संघटनेचा अध्यक्ष, आम्ही सर्व आज या कामगार बांधवासोबत ह्याच महाराष्ट्र कामगार कल्याणकारी बांधकाम कल्याणकारी मंडळाने जे ऑनलाईन प्रक्रियाचा घाट घातला आहे त्या प्रक्रियेचा विरोध म्हणून आज आम्ही सर्व इथं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आंदोलन करत आहोत. आमची फक्त सगळ्या मंडळाकडे एवढीच मागणी आहे की ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे हिची काही गरज नाही. या अगोदर किती कामगार मंडळ आहेत की ज्याची ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली असं जर आमच्या माहितीस्तव एकही मंडळ नाही आहे. कुठलंही मंडळ घेतलं कामगार विभागाचे जे संलग्न आहे ते मंडळ आजही कोणत्या प्रकारचं त्याचे सध्या जे काही काम आहे ते सध्या पूर्वी प्रचलित प्रक्रिया माध्यमात चालू आहे. मग ऑनलाईन प्रक्रिया का, ही ऑनलाईन प्रक्रिया लागण्याचं कारण काय असा प्रश्न जर पडला तर आम्हाला असं वाटतं की मंडळाच्या काही ज्या अधिकारी आहेत किंवा त्यांनी काही जे काही तात्कालीन सरकार आहे त्यांचे काही मंत्री संत्री वगैरे असतील यांनी जे काही याचा मंडळाचा वापर मागच्या काही निवडणुकामध्ये केला आहे मतदारांना प्रलोभन देण्याचा, खात्यावर 1000 रुपये टाकणे, त्यांना पेटी देणे, कसलीही त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून न घेता कसे करणं हे दाबण्याचा कुठेतरी षडयंत्र आहे का असं आम्हाला त्याचं आम्हाला असं समज निर्माण होतो आणि आमचा आरोप आहे की महाराष्ट्र कामगार संघाचे अध्यक्ष वर्षा बोरकर मी सांगू इच्छिते की ऑनलाईन पद्धती बंद व्हायला पाहिजे. कारण 90% जो कामगार आहे तो अशिक्षित आहे आणि त्याला मोबाईल हा हाताचा येत नाही आणि जो ऑनलाईन पद्धत झाली तर तो मॅसेज जो येईल तो इंग्रजीमध्ये येईल. ह्या लोकांना कामगारांना मराठी वाचता येते ते इंग्रजी कुठून समजेल त्याचा मिनिंग पण कळणार नाही आणि याच्यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे कामगाराचं. ही ऑनलाईन पद्धत बंदच व्हायला पाहिजे.